बरेचशे फावटी लोकांक दिसता कितेंय जालें तें सरकारान करचें मरे म्हणटा तो. एक तर तोच डायरेक्ट सरकारान करचें म्हूण आमदाराक फोन लायता आनी फोन लागलो ना जाल्यार गाळी चवता. हय ऑफकोर्स आसा, गोरू जरी रस्त्यार येयले जाल्यारूय मंत्र्याक नाल्यार आमदाराक गाळी, लायट गेली जाल्यारूय गाळी, उदीक ना जाल्यारूय गाळी. म्हणजे इतक्या आपली जबाबदारी कितें हे मनीस आयज विसरला. म्हणून तेणी सांगले की आमी युवकांनी तरणाट्यांनी बसून विचार केलो हे सरकाराक गाळी सोवच्या पेक्षा आमी कितें तरी करचें आनी ज्या कामांक सरकार 100% पयशे दिता हांवें खंयसरूच म्हणजे मात्तूय कमी करूंक ना, 100% आमी कमी पयशे दिता. हे जर फाल्यां सकाळी हेय काम जर आमी गोंयकारांनी जर केले ना न्ही तेंय करपाक भायले कोण तरी येतले आनी परत तुमी म्हणटले आमी काम काडून भायल्यांक दिले म्हणून. आज गोंयांत फक्त अश्यो 4 गोशाळा चलता, तितूंतली सगळ्यांत बरी गोशाळा चलता आमच्या तारीची. जो तारी हांगासर आयला ताजेय हांव अभिनंदन करतां. त्या गोशाळेचेर आतां पर्यंत हांव 10 ते 12 फावटी गेलो. दुसरी गोशाळा जी सगळ्यांत बरी चलता ती आमच्या हनुमंत परबाची, जी वाळपय गोमंत गोसेवा हे आसा. आनी हांव विशेश करून मुद्दामून सांगता, दोनूय गोशाळेंनी हांवें एक एक गाय दत्तक घेतल्या. त्या दर वर्सा त्या गायेचो खर्च जो आहा पळय न्ही तो हांव दितां, म्हणजे वाळपयच्याय गोशाळेंत दितां आनी सिकेरीचे गोशाळेन. वर्साक कितले तरी 30,000 रुपया काय 35,000 रुपया ते एके गायेचो म्हणजे एक्सपेन्सीस, तिका जे खावपाक लागता ते घेता आनी तो दर वर्सा तो न चुकता ते येवन व्हरता. आनी इतके न्ही गाय वियाली काय ना तिचो चिकूय म्हाका धाडून दिता, म्हणजे खरवसूय बी ते धाडून दितात की तुजी गाय वियाल्या हो खरवस म्हणटा आनी तो ते हाडून म्हजे कडेन दोनूय कडले पावयतात. आमी गायचे संवर्धन करता आनी आमच्या कपिला गायचे संवर्धन जावचे म्हणून ही काढलेली स्कीम आसा. हांव समेस्त म्हणजे ह्या पुराय परिसरातल्या सगळ्या लोकांक न्ही गोंयच्या लोकांक सांगता की तुमची गाय जर गांवठी गाय जेका आमी म्हणटात ती आसत जाल्यार तिकाय घरात पोसात, तिजेय दूद काढात, तिजेय संगोपन करात. जशें आमच्या डायरेक्टरान सांगल्या प्रमाणे प्रत्येक पंचायतीन म्युनिसिपालिटीन सरकार एडवान्स पैसे डेपोजीट करता आनी जसे आमच्या बरोबर आसात आमचे गोंय शाळेचे सिकेरीचे कमलाकांत तारी, आधी तुम्ही पळयले आसतले की परवरी पर्यंत दोडे मार्गा पर्यंत गोरवां आसना, कारण आमचे कडेन येयले की आम्ही त्याका फोन करतात रोखडोच ती उखलता, कारण गोरू शिफ्ट करप पासून सरकार पैसे येता. ते मोडले केले जाल्यार इंजरी जाली जाल्यार ती गोशाळा पळयता, आमचे डॉक्टर तेजे कडेन डॉक्टर आसात, गोशाळेक आमी डॉक्टरूय प्रोवायड करता. खंयचे ते जीवन भायर सरले जायत बरे पैसे म्हणटा ते ऑलरेडी ह्या संस्थे कडेन आमचे डेपोजीट जाले, युटिलिटी सर्टिफिकेट केल्या उपरांत आमी परत डेपोजीट करता, कसलीच भिवपाची गरज ना. पण गरज आहा ती तुमी आनी आमी संघटीत रावून जो हो गोशाळा आसूं जावं जनावरां खातीर काम करपाक आसूं हेजी आमची बरे पैकी तयारी जाय. जशें आमच्या शेतकी मंत्री रवी नायकान आपल्या फुडाकारान मार्गदर्शनान ही जी आयज गोशाळा केल्या तशीच त्यांची मागणी आहा की आपणाक कोर्टी फोंडा आमच्या एनिमल हॉस्पिटल जागो दिवचो म्हणून. प्रश्न इतकोच आहा की सुप्रीम कोर्टाचे आमी तेंका सांगणात दिता म्हणून की कुत्र्या खातीर खंय तरी रस्त्या वयल्या कुत्र्यांक आमी लागी करून शेल्टर दिता म्हणून. त्या टायमार एक सहज एक आयडिया आयली की बाबा ते स्ट्रे कॅटल रस्त्यार आसा किंवा ते जनावरां त्रास करता, तेका कितें तरी आसतले. मागीर तेज्या नंतर काही लोकांक म्हणजे काही वळखीच्या मनशां वांगडा वचोन हांव डॉक्टर धुरी आमचे जे एनिमल हजबंड्री जे आसा पळय आतां रिटायर्ड जाले ते तांकां वचोन मेळ्ळो. तेणी थोडी स्कीम सांगली. मागीर आमचे अभय नायक म्हणून एनिमल हजबंड्री पणजे आसता तांणी बरे तरेन आमकां एक्सप्लेन केली आनी सगळ्यो क्रायटेरिया कळटकर एक दोन गोश्टी लक्षांत आयल्यो की दोन गोश्टीची आमकां गरज आसा जी आमचे कडेन सद्या ना, ती म्हणजे एक जागो आनी दुसरो म्हणजे एक क्लॉज आसलेलो तितूर की क्लब 5 वर्सां गोंयांत रजिस्टर्ड आसपाक जाय. आतां जागो आनी जागो म्हणटकच सगळ्यांत पयली मनीस आमकां हांगा ह्या वाठारांत येता तो म्हणजे भवानी प्रसाद पाटील, कारण तेज्या इतलो भाटकारांनी हांगा कोण ना म्हणटकर तेजे कडेन उतर घातलें आनी कितलीशी लाख स्क्वेअर मिटरां मदली थोडीशी म्हटले जागा आमकां दी आनी तेणें ते हय म्हूण सांगलें आनी जागा दिला. आतां दुसरो प्रश्न आसलेलो क्लबाचो. बाब सुनील राठोड आनी हांव क्रिकेट खेळटाले पयलीं वांगडा खेळटाले, त्या टायमार सहज ताका विचारले अरे अशें अशें म्हाजो प्रॉब्लेम आसा ह्या ह्या कामा खातीर मरे म्हाका क्लब जाय, जाल्यार तेणें सांगलें आपूण कोर कमिटी कडेन उलयता आनी 2 दिसां भितर तुका उत्तर दिता. त्या प्रमाणे खरेंच 2 दिसां भितर
त्यांनी आपलो क्लब आमकां हँड ओवर केलो आणि हो जो प्रोसेस सुरू झालो तो फायनलायझेशन म्हणजे आज उद्घाटन ते हेजे जाल्ले आसा. ऑल्दो वी हॅड अ स्मॉल शेड बट देर वॉज नो ग्रेझिंग ग्राउंड देर and these, as you know, these animals would not survive if you just impound them and tie. So that's when we were looking for another some solution, and we approached other municipalities in Sakali, in Maya, and in Kepe also, but it was not feasible due to the long distance. So that's when Mr. Bhavani Patil and Mr. Tendulkar came forward with this proposal to implement this scheme in Fonda. And due to the grants given by Animal Husbandry Department, it was possible to start this scheme and the shed. But the most important ingredient of all is the will and the determination to do this kind of project. And we are thankful to our chairperson, the council and officers of the Fonda municipality, due to whose determination this project is now a success. So it is a collaborative effort between the NGO, the municipality, the panchayat, as well as the government department. जी गोरवां स्टेकहोल्डर मॅनेजमेंट आसात ती आम्ही घेतली आणि आज आम्ही पहिला की आज कितली गोरवां हांगा आसा. डिस्टन्स एक 15 किलोमीटर आसा फोंडेच्यान, पूण आमकां जसे युटिलायझ सर्टिफिकेट मेळटकीच आम्ही हांगा बरे व्हेकली घेतली, स्पेशल व्हेकल जी आमकां मेळटली, जेणे करून इजिली गोरवां जी मार्केटां आमकां फोंड्या भितर आसतली तेंकां हाडपाक आनी इजी तेंकां पडटले. आणि हे स्टेप फॉरवर्ड वचून आम्ही अनेक म्हाका दिसता 2-3 दिसां भितर प्लास्टीक जी हांगा सिटी भितर खंय आसा प्लास्टीक, जे तुमकां खबर आसा जे प्लास्टीक वता थंय प्लास्टीक आसा. आमी रिक्वेस्ट केला प्लास्टीक यूज करनाका, पूण आमी एक स्टेप फॉरवर्ड वचून आमी कॉटन बॅग वेंडींग मशीन जे आमकां आमी रिक्वेस्ट केले MRF-क ऑनरेबल GM जे आनी ऑनरेबल मिनिस्टर ऑफ एग्रिकल्चर यांनी आमी बसून जेन्ना तेंकां अप्रोच केले त्यांनी सांगले आमी तुमकां 5 क्लॉथ वेंडींग मशीन दिता, आमी ते सगळ्या बाजारांत मार्केटांत आनी बस स्टँड सगळे कडेन आमी घालतले. आनी तेका बरी म्हणजे तेका स्कॅन कोड कोड हे असतो बार कोड तो स्कॅन करून अकाउंटात आमचे पैसे येतले आणि बॅग सुद्धा ऑटोमॅटिक बाहेर येतले. सो टेक्नॉलॉजी सुद्धा यूज करून आम्ही वेंडराक सुद्धा मिटींग घेऊन सांगतले की प्लास्टिक तुम्ही बॅगात येऊपाचे बंद करा, की आम्ही लोकांक लोक सुद्धा चुकून येऊना प्लास्टिक बॅग्स घेऊन, सॉरी कॉटन बॅग्स घेऊन येऊना, थोडे लोक कॉटन घेऊन येऊना, तेंका सांगपाचे की तुम्ही मशिना कडे चला आणि कॉटन बॅग्स घ्या. Subscribe Prudent Social Media Channel and press bell icon for latest notifications.